पुण्यातील धायरे भागात राहणाऱ्या पती पत्नींचा काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला होता। त्यानंतर दोघांचा संसार सुरळीत होता। दरम्यान नवविवाहितेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान या ठिकाणी तिचा पती आता फरार झालाय। तर निशा अजय निकाळजे वय 19 असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे। तिचा पती अजय निकाळजे वय 21 राहणार धायरी हा पसार झालाय। तर सिंहगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजय आणि निशा यांचा काहीच महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता। तर दोघे सुरुवातीला जनता वसाहत येथे राहण्यास होते, मात्र तेथून वडगाव धायरी येथे ते राहण्यास आले। यावेळी त्या दोघांचा संसार तर सुरळीत सुरू होता, परंतु निशाला मोबाईलवर बोलण्याची सवय होती। त्यावरूनच तू मोबाईलवर कोणाशी बोलत असतेस असं म्हणून सातत्याने अजय तिच्यासोबत भांडण करायचा। तर अशीच भांडणं रात्री देखील झाली। त्यातून तिचा गळा ओळून खून केल्याचा आरोप मयत निशाच्या कुटुंबियांनी केलाय। दरम्यान तक्रारीनुसार आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या घटनेनंतर तिचा पती अजय हा फरार झालाय। तर यावेळी त्याचा शोध आम्ही घेत असून मयत निशा हिचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सांगता येईल की खून झालाय की अन्य कोणत्या कारणावरून याचा मृत्यू झालाय असं पोलिसांनी सांगितलं।